करण्यासाठी जमलेलो आहोत. आज 6 वाजता प्रचार संपणार आहे आणि मला अभिमान वाटतो की मी इथे अशा व्यक्तीसाठी मतदान मागते ज्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय उत्तम काम हे संसदेत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं पवित्र मत आपण सगळ्यांनी अमोल दादा 2 नंबर आहे 2 नंबरला अमोल दादांचं मशीनवर नाव आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आता तुम्ही म्हणाल अमोल दादाचं चिन्ह का बदललं. अमोल दादाचं चिन्ह बदललं कारण त्यांनी पक्ष नाही बदलला, त्याचा विचार जागेवर आहे. पण ज्या संघटनेत तो काम करत होता, ज्या विचारात काम करत होता, तिथे दिल्लीची एक अदृश्य शक्ती आहे. त्या अदृश्य शक्तीने येऊन पक्ष आणि चिन्ह ज्या माणसांनी ते स्थापन केलं, सुरुवात केली, त्याच्याकडून काढून घेतलं. मग अमोलदादाकडे 2 मार्ग होते, नवीन व्यक्ती ज्याच्याकडे पक्ष चिन्ह आहे त्याच्याकडे जाणं किंवा आपल्या मूळ पक्षाबरोबर राहणं आणि विचाराबरोबर राहणं. आणि अमोलदादा हे मूळ विचाराबरोबर राहिले याबद्दल मला खरंच अमोलदादाचं अतिशय आदर आणि सन्मान वाटतो. त्यांना खूप प्रलोभनं दिली झाली, काय काय दिली झाली हे मी सांगणार नाही कारण मी सगळं माईकवर बोलत नाही. काही लोक आजकाल महाराष्ट्रात सगळं माईकवर बोलतात, खरं खोटं अर्ध सगळं, पण आपण सगळे रामकृष्ण हरीवाले. आणि आरेला मी कारे कधीच म्हणत नाही कारण का आरेला कारे म्हणायला ताकद लागते, पण आरे म्हटल्यावर सहन करून गप्प बसण्याला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी फार काय त्याच्यात पडत नाही. आणि घरातली उणीधुणी काढून तुमच्या महागाईचा प्रश्न सुटणार आहे का? घरातली उणीधुणी काढून डाळीचा भाव 200 रुपयाचा 50 वर येणार आहे का? घरातली उणीधुणी काढून 75 रुपये लिटर दूध हे 10 रुपयावर येणार आहे का? नाही येणार आहे. त्याच्यामुळे असली भाषणं करून आपल्या आयुष्यातले प्रश्न सुटत नाही आहेत. आणि ही लढाई आमची कौटुंबिक नाही आहे, या देशाची लढाई आहे. पुढच्या 5 वर्षात हा देश कुठे जाणार आहे ह्याची लढाई आहे. आणि मला खरं तर कधी कधी कौतुकी वाटतं की वयानी एवढे मोठे लोक, एवढी 65 झाली, सिनियर सिटीजन झाले, तरी अशी कशी पोरकट भाषणं करतात. कारण नेते या देशाचे, राज्याचे मोठे नेते होऊ इच्छिता, अरे देश के बारे में बोलो ना. त्या बायका संध्याकाळी आपण कशा घरी मैत्रिणीबरोबर बसतो, मी पण माझ्या मैत्रिणीला सांगते बघ ना असं झालं घरात, तसं झालं, तसं झालं. ती माझ्या मैत्रिणीच्या माझ्या गप्पा आहेत, त्या काय माईकवर नाही बोलणार. मी माईकवर मी लोकप्रतिनिधी म्हणून भाषण करते, त्याच्यात पुढच्या 5 वर्षात तुमच्यासाठी मी काय करणार हे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीने अमोल दादा लढतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी त्याच्यासाठी मत मागायला इथे आलेले. मगाशी कोणीतरी म्हणलं पाण्याचा विषय इथे गंभीर आहे, महागाईचा आहे, बेरोजगारीचा आहे आणि भ्रष्टाचाराचा आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. अहो ज्या पुण्यात तुम्ही आणि मी राहतो, मी लहानाची मोठी झाली या पुण्यात, कधी भीती वाटायची नाही घरातून बाहेर पडताना. आता ती कोयता गँग कुठे फिरत असते देवालाच ठाऊक आहे की नाही. कोयता गँग कधी ऐकलं होतं का? कोयता गँग आपल्या काळामध्ये कैलासवासी आर आर पाटील जेव्हा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर गृहमंत्री होते तेव्हा कोयता गँग होती का? अनिल देशमुखांच्या काळात असलं काय ऐकलं का? हे नवीन सरकार आल्यापासून हे नको त्या गोष्टी झाल्यात. पुण्यामध्ये ड्रग्ज वाढले का नाही? पोरक व्हिडिओ फिरतात सगळीकडे, या टेकडीवर त्या टेकडीवर, ह्याच्यासाठी आपण पोरांना शिकवलं कोण आता आहे तो कोण तुमचा पुण्याचा त्या हॉस्पिटल मध्ये? हा ललित पाटील. कोण ललित पाटील? मला माहिती नाही, टीव्हीवर पाहिलं. त्या टीव्हीवाल्यांनी असं सांगितलं की ललित पाटील हा मोठा ड्रग्ज मध्ये काहीतरी आणि तो हॉस्पिटल मध्ये तो सरकार. आणि मी पोलिसांना कधी, कारण का पोलीस काय करतील बिचारा, उसका जो बैठा आहे बॉम्बे उसको देगा ना. आमच्याकडे बारामतीला तुम गंमत 12-24 तास बँका उघड्या असतात. तुम्हाला उघडायचंय का अकाउंट? तुम्ही या, 24 तास असते, काही टेन्शन घेऊ नका. 24 तास बँक उघडी,
कॅश पाहिजे लगेच मिळेल, 500ची नोट लगेच, काय प्रॉब्लेम नाही. आणि काल काय झालं, चोरी तो पकडी गई. ती आम्ही व्हिडिओ पाठवला कमिशनला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्वातंत्र्यापासून इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 143 पैसे देताना लोक पकडले, पैसे वाटताना लोक पकडले. शिवीगाळ नाही पाहिजे खरं असं. येतानाचे व्हिडिओ झाले, बघितले ना सगळे. हे यांचं नवीन राजकारण, राजकारण करून ठेवलंय त्यांनी आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये. आणि बँक तो उघडी होती, आणि केस कुणावर झाली तर तिथल्या मॅनेजरवर. मला सांगा, तो मॅनेजरचा निर्णय असेल की बँक उघडी ठेवायची, याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे ना, त्याला खरं तर त्याच्यावर केस झाली पाहिजे. मी तुम्हाला शब्द देते, त्या गरीब तिथला जो बँकेचा मॅनेजरसाठी लढेन, बायको आणि त्याची मुलं आज रडतायत, आणि हे सगळे त्यांच्या मागचेत असलेले नेते फिरतायत भाषण करत. मी तुम्हाला शब्द देते की ती जी कोणी महिला आणि लहान मुलं, त्यांची कुठलीच चूक नसताना त्यांचे वडील आज जेलमध्ये आहेत, गेलेल्या वडिलांना मी बाहेर कितीही करावं लागलं तरी करीन. आणि ज्या ऑर्डर दिली ना की रात्री बँक उघडी ठेवा, त्याला आमच्या साध्या गरीब माणसाला अटक करण्याचे बडे छोटे क्या करेगा. त्यांनी बिचाऱ्यांनी बँक उघडी ठेवली नसती तरी नोकरी गेली, पकडली नोकरी गेली. त्याच्या त्या बिचारे गरीब माणसांचा, गरीब माणसांचा आहे, स्वतःच्या विकासासाठी केलंय. मला सांगा, ही मत मागतायत विकासाच्या नावावर. गेल्या 5 वर्षामध्ये कुणाची सत्ता आहे? नाही, 5 वर्ष मेट्रो चुकली, फ्लायओव्हर चुकला, आणि 5 वर्ष पुढे तुमलं. किती खरं बोलतात बघा. मला किती आनंद वाटला, ते आपला प्रचार करायला आले होते ना. नाही, आपलाच प्रचार असणार ना, कारण का गेले 7 वर्ष पुण्यामध्ये कुणाची सत्ता आहे? भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आपली सत्ता नाही बाबा, हे पाप आपलं नाही आहे. जेव्हा घरं तुंबली ते पाप आपलं नाही, हे पाप त्यांचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे का एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी जो शिकलेला आहे. आणि मी एक सांगते तुम्हाला, डॉक्टर अमोल कोल्हे की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी आहे. मी म्हणत नाही आहे, भारतीय जनता पक्ष पण मान्य. एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप झालाय का अमोल दादावर? उभा राहतो जेव्हा भाषणाला ना, सगळी ती भारतीय जनता पक्ष पण असं बसले जातं, अमोल दादा काय बोलतो. हिम्मत करत नाही नंतर टाळ्या वाजवायची, नंतर हळूच नोट पाठवतात. बहुत अच्छा बोले, हमारा मन का बोले, बहुत हो गई महंगाई, बहुत हो गए भ्रष्टाचार, अच्छा हुआ तुम बोले, बोलते रहना. मी ना म्हणत, BJP वाले नोट पाठवतात. आणि अतिशय सुसंस्कृत त्यांचे काय ते लँडचे नाही लफडी ना, काय कंपनी ज्याच्यामुळे काय डिफेन्स बिफेन्स कुठ भानगड नाही. ज्यामुळे तुम्हाला जर सत्याला मत द्यायचं असेल, कल अतिशय योग्य लोकप्रतिनिधीला मत द्यायचं असेल, तर आपण आज सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे. कोल्हे पाणी, कोल्हे रस्ता, कोल्हे सगळं 2 नंबरचं बटन आहे. दूध स्वस्त करायचं, कोल्हे. कांदा, कोल्हे. मग तिकडे शेतकऱ्याला भाव द्यायचा कांद्याचा, ते कोल्हे देणार. इथे तुम्हाला स्वस्त, कोल्हे. गॅस स्वस्त कोण करणार? कोल्हे. कोल्हे दोनच आहे बघा, गॅस, दूध, तुमचा पाव, तुमचा रस्ता, तुमचं पाणी, तुमची वीज, हे सगळं स्वस्त कोण करणार? तर कोल्हे. त्यामुळे 2 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे, तुतारी वाजवणारा माणूस. आणि हे खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे. याचं इलेक्शनचं कारण असं की ते काय म्हणायचे, 400 पार म्हणायचे की नाही. आता बंद का झाले? कारण का चोरी पकडी गई. त्यांचे 2 वर असं म्हणाले की संविधान बदलणार.
मी तुम्हाला शब्द देते, जोपर्यंत आम्ही आमच्या श्वासात श्वास आहे, आम्ही या देशाचं संविधान बदलू देणार नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही. आणि तुमची आम्हाला हवी आहे. बहुत हो गई महंगाई की मार, बोलले होते की नाही? डाळ किती रुपये आहे ताई? 200 रुपये. आहे एवढी कधी आमच्या काळात होती का डाळ? काय स्वस्त आहे मला सांगा ना, औषध स्वस्त आहे. आणि विजेचं बिल वाढून आलं का नाही? सगळ्यात मोठं आंदोलन विजेच्या ह्या दरवाढीच्या विरोधात 15% वाढ केली आहे. काय पदरात पडलो? मला फक्त इथला छोटासा इतिहास सांगा सांगा. या भागामध्ये काँग्रेस का बीजेपी सांगा, शाळा कोणी आणल्या? कॉलेज, रस्ता, वीज, औषध, हॉस्पिटल, बँक, कारखाने, MIDC. अरे सगळंच काँग्रेसनी आणलं, मग ह्यांनी केलं काय? विकलं, विकून टाकलं सगळं. हा, मी तुम्हाला शब्द देते, पहिली मागणी आपण आपल्या प्रधानमंत्री आणि आपल्या आपला मुख्यमंत्री आल्यावर करायचंय की शेतीवरचा सगळा GST हा शून्यावर आणायचा आपल्याला. हे काम आपल्याला, आणि हे 5 GST म्हणजे काय? वन नेशन. ते कोट तुम्ही 5, 9 आणि 12 अवे पण लोक थकून गेले हो. एकदा चुकून पण एक चूक केली ना, आणि इन्कम टॅक्स भरलं किंवा GST भरलं तर परत नीट नाही करतायत, परत नोटीस येते. त्याच्यामुळे हे सगळा जो कारभार ना, पुण्यामध्ये कारभार नीट केला. आणि ते काय म्हणतात, एका विचाराचं सगळं द्या म्हणजे विकास होतो. कोणी तुम्हाला सांगितलं? सांगली आणि सोलापूरला जाऊन बघा, ग्रामपंचायत टू लोकसभा सगळे BJP वाले आहेत. 15 दिवसातून एकदा पाणी येतं सोलापूरला, माहितीये? आणि सोलापूरचे लोक काय म्हणतात? मी नाही म्हणत आहे, सोलापूरचे लोक. हा बघा, लातूर पण तसलंच आहे. ते सोलापूरवाले काय म्हणतात, 1 रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता. बघा, मी नाही म्हणले, तुम्हीच आधी म्हणले. म्हणजे असे लोक पाहिजेत, अशासाठी हे लोक मतं मागतायत. जो आपला खासदार तुमच्या रोजच्या सुखदुःखात असेल, जो पार्लमेंटमध्ये बोलला की दिल्ली गाजवतो, तुमचा आवाज बनून जाणार आहे. आमचे जे विरोधातले आहेत ना, त्यांचा आवाज मी कधी ऐकलाच नाही पार्लमेंटमध्ये. होते माझ्या बरोबर 1 का 2 टर्म होते बाई, पण कधीच भाषण ऐकलं नाही. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला मतदान करा जो तुमचा आवाज बनून दिलीला जाईल. आणि ज्याची कुठली बाकी काय जमीन आणि असली काय भानगड नाही बाबा, आपला अमोलदादा मोकळा ढाकळा आहे आणि इमानदार माणसाला आहे. देश मे 1% लोक असे तसे आहेत, 99% या देशाचे लोक इमानदार आहेत. त्यामुळे आपल्याला एक इमानदार लोकप्रतिनिधीला मतदान करायचंय. काय नंबर? तुतारी वाजवणार. आणि एक लक्षात ठेवा, पटकन सांगते, लोक येतील, काय काय देतील? देतील म्हणजे लोणचं, पापड, काय पण आता काय सांगता येत नाही. पुढचे 2-4 दिवस काय येईल, पाकिटात ना मसाला घालून येतो, मसाला असतो ना आपला तसा. तुम्ही काय चुकीचा अर्थ काढू नका, असं छान पाकिट असतं, त्याच्यात छान पॅक करून मसाला येतो. बडीशेप येऊ शकते, पापड येऊ शकतो, काही येऊ शकतं. घ्यायचं नाही घ्यायचं तुमचा बघा बाबा, मी नाही कोणाचं नुकसान करत. पण ऐकायचं जनाचं, करायचं मनायचं. आणि मनाचं म्हणजे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज खूप मोठ्या संख्येने तुम्हाला आपण इथे आलात. मी खरंच काँग्रेस पक्षाचं, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे मनपूर्वक आभार मानते की खरंच एवढं सगळं झालं ना, तरी ताकदीने ज्या पद्धतीने मी उतरला ना, अरे लढणे में बहुत मजा आहे यार. कॉम्प्रोमाइज करून कोई भी जी लेते, पण इतिहास हा लढणाऱ्यांचाच लिहिला जातो. आणि ज्या पद्धतीने सगळे तुम्ही लढलायत ना, हम लोग फकीर आहे यार, खाली हात आएंगे यार, खाली हात जायंगे काय. मक्तेदारी आहे की आयुष्यभर सत्तेत आणि मंत्री असलंच पाहिजे. अ 10 वर्ष आम्ही मंत्री नाही, देश में बच्चा बंचा सुप्रिया सुले और अमोल कोल्हेकर जाणताय. या देशाचा कृषी मंत्री सांगा. अरे पवार साहेब असते तर कांद्याचा भाव पडला असता का? मग ह्या देशाचा कृषी मंत्री कोण? त्याचं नाव अर्जुन मुंडा. कुठे आहे? दिल्लीत बसतो. रोज मी प्रश्न विचारते, तुम्ही विचार करून सांगा. सत्तेमध्ये ह्या देशाचा कृषी मंत्री तुम्हाला माहिती नाही,
पण ह्या देशामध्ये अमोल कोल्हे माहिती आहे काय उपयोग त्या सत्तेचा, कुणाचे अश्रू पुसले त्या कृषी मंत्र्यांनी एवढा मंत्री असून. शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सगळ्यात जास्त कुठे होतात? तर तुमच्या माझ्या महाराष्ट्र होतात. कुठे आहेत कृषी मंत्री सगळे? अहो सर सकट कर्ज माफी करायला दानत लागते 10 लाख. लक्षात ठेवा महिलांनो, नंबर कधी ऐकला नाही आपण. 10 लाख कोटी रुपये माफ केले त्यांनी उद्योगपतींचे. आम्ही म्हणत होतो 1 लाख कोटी माफ करावं आमच्या शेतकऱ्यांचे, नाही केले. पण या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. हे आपलं सरकार नाही, आपल्याला आपलं सरकार पाहिजे. हा दमदाटी, दमदाटीची काय नोट पाठवता होय? आम्ही नाही घाबरत. दमदाटीला घाबरायचं नाही. कोणी दमदाटी केली माझा नंबर लिहून घ्या, सांग सुप्रिया सुळेला फोन कर. मी तुम्हाला सांगते जो दम देतो ना हे सुरू करायचं व्हिडिओ आणि सांग चल दे दम. सरळ बिंदास चालायचं. आणि जो दम दिल ना त्याचा व्हिडिओ तरी काढा, मी स्वतः ट्विट करते. हे कुणाचंही राज्य चालणार नाही दमदाटी करून. पोलीस यंत्रणा आहे की नाही? आणि तुम्हाला जर दमदाटी केली आणि कोणी ऍक्शन घेतली नाही तर मी आंदोलन करीन तुमच्यासाठी. पण या राज्यात मोडून काढीन सत्ता. काय समजता ते पुरुष? अरे कुणाच्या मागे पुरुष लढतात? सत्तेच्या मागे लपतात. आणि हे ज्यांना दिल्लीत घाबरतात ना त्यांच्या डोळ्यासमोर मी आणि अमोल दादा डंके की चोट पे भाषण करतो. कारण का आम्ही कुणाला मिंदे नाही, कुणाचा 5 पैशाचा चहा आम्ही कोणी पेलो नाही ना कुणाला पाजलाय. डरपोक वो है हम नहीं है. आम्ही नाही कुणाला घाबरत. कशाला? जर ज्याला करत नाही त्याला डर कसला? आम्ही आदराने वागतो त्यांच्याशी. भाषण पण अगदी गोड आवाजात करतो. पण धमकी दिली तर नाही चालेगा. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. दमदाटी केली ना लगेच रेकॉर्ड करायचं आणि मला पाठवून द्यायचं. आम्ही 143 कंप्लेन केल्या आहेत. मी सांगितलं ना पैसे वाटताना दमदाटी करताना. दमदाटी करता माझा आमच्या मतदारसंघाचा व्हिडिओ नाही पाहिला का? काय दमात घेतलाय त्याला. मी नाही कोणाचं नाव घेत बाई. आणि तुम्ही काही काळजी करू नका. पाण्याचा प्रश्न, विकासाचे सगळे मुद्दे जातीने लक्ष घालू. आता कॉर्पोरेशन. आणि एक सांगते इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, ग्रामपंचायत टू लोकसभा प्रत्येक इलेक्शन आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा इथे मान सन्मान होणार. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. दमदाटी कुछ नाही आहे. मी म्हणलं तसं आरेला कार्य म्हणायला फार ताकद लागत नाही. आरेला गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. मी सहन करीन पण तुमच्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही. ढाल म्हणून उभी राहीन पण तुम्हाला दमदाटी आज नंतर. आणि कोणी दमदाटी केली ना पाठवा त्याचा नंबर मला. मी नाही घाबरत कुणाला. काय दम देत आहे, कुणाला दम देत आहे? लोकशाही आहे ही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलंय त्याच चौकटीत राहूनच इथे राजकारण होणार. तुम्ही दमदाटी या पोलिसांच्या मागे लपून केली ना तर पोलीस भाऊला सांगू तू हो बाजू दाखव मला कोण नेता दम देतोय. तुम्ही काय काळजी कर नका. हे पोलिसांच्या मागे कोण लपतो? जो डरपोक असतो तो लपतो. आपण डरपोक लोक नाही. आपण अरे डंके की चोट पे करते जो, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे काही काळजी करू नका. दम दाटी वगैरे होत असते. मला दमायचा फोन आला की मला हसायलाच येतं. हसा तो फोन आला की. आणि त्याला सांगा जर दमात घेतलं तर सांगायचं रामकृष्ण हरी वाजवा तुतार. तेव्हा एकदम गोड शब्दात बोलायचं. त्यामुळे आज आपण आलात, माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. अमोल दादाला आपलं पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.